एकदा एका पुलावरून वडील आपल्या छोट्या मुलाबरोबर जात असतात. चालताना वडील मुलाला आपला हात पकडायला सांगतात. तेव्हा मुलगा म्हणतो, नको, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडा. वडील विचारतात, असं का? त्यावर मुलगा म्हणतो, मी तुमचा हात धरला तर तो सुटू शकतो, पण जर मी माझा हात तुमच्या हातात दिला तर मी बिनधास्त चालू शकतो. मला खात्री आहे आणि पक्का विश्वास आहे की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात सोडणार नाही, माझी व्यवस्थित काळजी घेणार. अगदी असेच असतात आपल्या प्रत्येकांचे बाबा, सदैव मुलांची काळजी घेणारे. बऱ्याचदा आपल्याला ते कठोर वाटतात, शिस्तप्रिय वाटतात, पण ते प्रेमही तितकंच करत असतात. बाबांविषयी आपल्याला वाटत असलेला प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आज साजरा केला जातोय. हा दिवस फादर्स डे म्हणून ओळखला जातो. याच फादर्स डेच्या निमित्त मी कविता सादर करते. कवी आहेत दीपक गुंडे. झाड वाढते जमिनीवर जोमाने, मातीतील मुळांच्या आधाराने. झाड वाढते जमिनीवर जोमाने, मातीतील मुळांच्या आधाराने. आयुष्य जगती मुले नेटाने, साकारले असते जे बापाने. आयुष्य जगती मुले नेटाने, साकारले असते जे बापाने. पतंग झेपावेवर गाठण्या उंची, गटांगळ्या नशिबी मांजा तुटताची. पतंग झेपावे वर गाठण्या उंची, गटांगळ्या नशिबी मांजा तुटताची. शिखर यशाचे जरी प्रत्येक गाठती, शिखर यशाचे जरी प्रत्येक गाठती, दोर झालेल्या बापाचीच खरी म्हणती. वटवृक्षाच्या सावलीत असे गारवा, वाटसरू घेती हमखास निवा विसावा. वटवृक्षाच्या सावलीत असे गारवा, वाटसरू घेती हमखास विसावा. दुःख झळांपासून वाचवी तव काया, बापच जो देई सदैव शीतल छाया. जपुनी तळ हातावरच्या खोडासारखे, वाढवले तुझं टवटवीत फुलासारखे. जपुनी तळ हातावरच्या खोडासारखे, वाढवले तुझं टवटवीत फुलासारखे. चंदनापरी जिजूनी दिले क्षण सुगंधाचे, कधीही विसरू नको कष्ट त्या बापाचे. नको फक्त एक दिनाचा गुणगौरव, नको फक्त एका दिनाचा गुणगौरव, राहू दे सदैव स्मरणात पितृदेव. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या वडिलांना, बाप माणसांना जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच आमच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक पेजलाही फॉलो करा.